वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 4 नोव्हेंबर बुधवार रोजी संकट चतुर्थी आहे। तर आज या व्हिडिओमध्ये संकष्ट चतुर्थी महत्त्व, पूजाविधी, चंद्रोदय वेळ याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेशाचे पूजन हे प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी केले जाते। श्री गणेश हे सर्व देवांमध्ये प्रथम पूजनीय आहेत आणि संकटमोचन विघ्नहर्ता श्री गणेशाची कृपा प्राप्तीसाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी संकष्ट चतुर्थी व्रत धरले जाते। संकष्ट चतुर्थी म्हणजे संकट दुःख दूर करणारी चतुर्थी। या संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन सूर्यनारायणास जल अर्पण करून या व्रताचा संकल्प केला जातो व हे व्रत चंद्रोदयापर्यंत धरले जाते। संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाची विधिविधानपूर्वक पूजा केली जाते। म्हटले जाते की या दिवशी श्री गणेशाच्या पूजनामुळे भक्तांचे सर्व संकट कष्ट दूर होतात, त्याचबरोबर सर्व मनोकामना पूर्ण होतात। मित्रांनो, संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते। या दिवशी श्री गणेशाचे पूजन करताना आपले मुख हे पूर्व किंवा उत्तर दिशेकडेच असावे व श्री गणेशाचे विधिवत पूजन करावे। त्या पूजनामध्ये श्री गणेशास पुष्प अर्पण करावे, दुर्वा अर्पण करावे व धूपदीप लावावी। त्यानंतर त्यांची आरती करावी व 11 वेळा ओम गं गणपते नमः असा मंत्रोच्चार करायचा आहे। मंत्र आहे ओम गं गणपते नमः, या मंत्रोच्चार आपल्याला 11 वेळेस करायचा आहे व श्री गणेशाचं मोदक किंवा तिळाचे लाडूचा नैवेद्य ठेवायचा आहे। आणि सायंकाळी सुद्धा चंद्रोदया अगोदर श्री गणेशाची अशाच पद्धतीने पूजा अर्चना करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। आणि जेव्हा चंद्रोदय होईल त्यावेळेस आपण व्रतपारण करायचं आहे। तर 4 नोव्हेंबर रोजीची जी चंद्रोदयाची वेळ आहे, ती चंद्रोदयाची वेळ रात्री 8:50 चंद्रोदयाची वेळ आहे। त्यानंतर आपण आपले व्रत हे सोडू शकता। या दिवशी श्रद्धापूर्वक श्री गणेशाचे पूजनाने घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घरात सकारात्मक ऊर्जाने भरून जाते। अडलेली कामे पूर्ण होतात। श्री गणेशाबरोबरच माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरामध्ये होते व घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते। अशा प्रकारे सर्व संकष्टी चतुर्दशीच्या या व्रताने आपले सर्व विघ्न दूर होतात व घरात सुखसमृद्धी येते। आशा आहे आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।